पत्रकार मित्रांनो, आज आपल्यासमोर सांगण्याचं आता आपल्याला भेटण्याचं कारण म्हणजे आज सकाळपासून अधिवेशनाचा आजचा दिवस सुरू होता. गुरुवारचा दिवस विरोधी पक्षाचा प्रस्ताव असतो. आम्ही आवर्जून विदर्भातले, मराठवाड्यातले, उत्तर महाराष्ट्रातले, मागासवर्गीय भागातले महत्वाचे प्रश्न घेऊन प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवलेला होता. 5:30 वाजता गिलोटीन झाल्यानंतर त्या प्रस्तावाच्याबद्दल चर्चा पण होणार होती. आणि सकाळपासून आम्ही नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजल्यापासून येऊन सगळे लक्षवेधी असेल, अर्धा तास चर्चा असेल, जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते मांडण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्याकडनं सगळे मंत्री हजर पाहिजे ते देखील हजर नसतात, परंतु त्याच्यामध्ये देखील ताठर भूमिका आम्ही घेतली नाही. आम्ही त्याच्यात वेळोवेळी हेच लक्षामध्ये आणून दिलं की बाबा ते संबंधित मंत्री हजर ठेवा, लक्षवेधी असतात, लक्षवेधीचे आमदार येतात, त्यांचे मंत्री नाहीत म्हणून लक्षवेधी होत नाही, अशा सगळ्या घटना होत होत्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अधिवेशन सुरू झाल्यापासून काही महत्वाचे इश्यू, जसा सीमा प्रश्नाच्या संदर्भातला असेल, जसा मराठवाडा विदर्भातला अनुशेष भरून काढण्याच्या बद्दलचा असेल, महापुरुषांच्या बद्दल अपशब्द बेताल वक्तव्य करण्याच्या बद्दलचा असेल, किंवा इथल्या एका भूखंडाच्या बद्दल जे पेपरला बातम्या प्रसिद्ध झाल्या की 2 कोटीला 83 कोटी रुपयाचा भूखंड देण्यात आला, ते 83 कोटी रक्कम असणारा भूखंड 2 कोटीला देण्यात आला, अशाही प्रकारच्या काही गोष्टी होत्या. त्याच्यातून माहिती आमच्यातले नाना पटोले साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, यांच्याकडे त्या ठिकाणी होती. आणि त्याच्याबद्दलचे पण काही इश्यू हे आज आम्हाला सभागृहामध्ये काढायचे होते, परंतु ते सगळे सोडून आज सत्ताधारी पक्ष सकाळपासूनच काही वेगळ्या मनस्थितीमध्ये आलेले होते. त्याच्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर नव्हते, परंतु तालिका अध्यक्ष हे तिथं बसायचे. आणि कारण नसताना जी आज मुलगी आपल्यात हयात नाही त्या दिशाच्या बद्दल काही ना काही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य काढून एक लोका त्या सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने केला. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या अनेक पुरुष विधायकांना पण आमदारांना आणि महिला आमदारांना पण बोलून दिलं. हा अधिकार त्यांचा असतो, त्याच्याबद्दल दुमत नाही. अनेक 10 पेक्षा जास्त लोक सत्ताधारी पक्षाचे बोलले. त्याच्यात मला पण विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका मांडायची होती, आमचे सहकारी भास्करराव जाधवांना पण भूमिका मांडायची होती, इतर पण आमचे काही सहकारी नाना पटोले असतील, जयंतराव असतील, इतर मान्यवर असतील, त्यांना मांडायची होती. माझं म्हणणं आहे की सभागृह चालत असताना सत्ताधारी पक्षाचं जसं काम सभागृहात चालावं असं असतं, तशाच पद्धतीनं विरोधी पक्षाला पण त्यांचं म्हणणं मांडण्याच्या संदर्भामध्ये आयुधाचा वापर करून संधी दिली गेली पाहिजे, परंतु तसं अजिबात आज होत नव्हतं. आणि त्याच्यातून एवढा मनस्ताप होत होता, सगळ्यांनाच त्याचा त्रास सहन करावा लागत होता. कारण नसताना नवीन आमदारांना पण टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये होत होता. वास्तविक स्वर्गीय दिशाच्या आई वडिलांनी काय स्टेटमेंट केलं हे उभ्या महाराष्ट्राला आणि सर्व पत्रकार मित्रांना माहिती आहे. त्या म्हणाल्या की बाबा आमची मुलगी आता हयात नाही, परंतु त्या मुलीची बदनामी करू नका, आम्हाला ते असह्य होतंय, आम्हाला ते भगवत नाही, तुम्ही जर थांबवलं नाही तर मग आम्हाला टोकाची भूमिका घेण्याची वेळ येईल, अशा पद्धतीनं त्यांनी पोलिसांना पण जबाब दिला, तशा पद्धतीनं मीडियाला पण त्यांनी सांगितलं. आणि आमची मुलगी कशामुळे गेली, काय गेली, ते आम्हाला माहिती आहे. ते स्वतः तिथं पंचनामा करत असताना हजर होते, पण त्या राष्ट्रपतींच्याकडे पण ते गेले. सगळीकडे न्याय मागण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला, परंतु दुर्दैवाने आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षाचे काही सिनियर लोक, मग भाजपाचे मंत्री असतील, भाजपाचे आमदार असतील, काही इतर सहकारी असतील, जे सातत्याने उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरेजी असतील, शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना असेल, ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे गरळ ओकायचं काम, बेताल वक्तव्य करण्याचं काम आणि ह्याच्यातून कुणाला तरी टार्गेट करण्याचं काम, राजकीय दृष्टिकोनातनं त्यांना कुठंतरी त्यांची बदनामी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं होतं.
आणि आज तशाच पद्धतीचा केविलवाणा प्रयत्न त्या केसमध्ये ती सीबीआयकडे केस गेली। सीबीआयने सुशांत सिंगनी आत्महत्या जी केलेली आहे त्याच्यामध्ये कुणाचाही दोष नाही आणि त्यांनी ती आत्महत्याच केलेली आहे असं तपासात सिद्ध झालेलं आहे। केंद्रीय तपास यंत्रणेने ते सांगितलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये दिशाच्या बद्दल पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु कुठेतरी नवीन नेतृत्वाला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न आज सत्ताधारी पक्षाच्या काही मान्यवरांनी त्यांचा बहुमताचा जोरावर तिथं केला गेला। त्याच्यामध्ये आम्ही पण सगळेजण चिडून गेलो की बाबा तुम्ही आम्हाला का बोलून देत नाही। आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांना पण राग आला। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते 32 वर्षे या सभागृहाचे सभासद आहेत, अनेक महत्वाची मंत्रीपद, अनेक महत्वाचे विभाग हे त्यांनी सांभाळलेले आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष म्हणून ते त्या ठिकाणी काम करतात। त्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये हा पक्ष काम करतोय आणि सगळ्यांना मिळून मिसळून धरून वागणारं हे व्यक्तिमत्व आहे। तुम्ही आजपर्यंत त्यांचा 32 वर्षाचा इतिहास बघितला तरी देखील आपण सगळेजण ते शांत समन्वय वागणारे आहेत। म्हणजे माझा कसा कडकपणा आहे, मी लगेच आरेला कार्य बोलतो, इतकं माझा फटकळ स्वभाव आहे, तसा पण त्यांचा स्वभाव नाही। आणि एवढी सगळी परिस्थिती असताना आज तिथं जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की कुठेतरी एखादा शब्द जर गेलेला असला तरी इतकं टोकाची भूमिका घेण्याचं काही कारण नाही। अतिशय समंजसपणे सर्व पक्षीय विरोधी पक्षातल्या सर्व मान्यवरांनी त्याच्यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, त्याच्यात अजित पवार, भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे, राजेश टोपे, त्याच्यामध्ये भास्करराव जाधव, असे अनेक आम्ही मान्यवर त्यांना ही सगळी गोष्ट समजून सांगत होतो, तुम्ही स्वतः बघताय वगैरे, परंतु ते म्हणायचे की नाही तुम्ही यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला, आम्हाला सगळ्या आमदारांच्या भावना फार तीव्र आहेत अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। आणि ते सगळं सांगून आम्हाला काहीतरी मार्ग काढतो का काय अशी चर्चा आमच्या लोकांशी करतो। वास्तविक आम्ही पण राजकारण करणारी माणसं, एकदा जर राज्य प्रमुखांनी पक्षाच्या ठरवलं तर आम्ही आमच्या आमदारांना समजवून सांगू शकतो किंवा याच्यातनं शांत राहा। आणि आम्हाला पण आज विनियोजन बिलाच्या मध्ये काही बोलायचं होतं, आम्हाला पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये बोलायचं होतं। आज आमचा तर हक्काचा विरोधी पक्षाचा ठराव होता आणि तो ह्या मागासलेल्या भागाच्या करता, विदर्भाच्या भागाकरता, माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या करता, इथल्या कष्टकऱ्यांच्या करता, इथल्या कामगारांच्या करता, इथल्या मुला मुलींच्या करता, म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनींच्या करता, सगळ्या कष्टकऱ्यांच्या करता तो आमचा विषय होता। परंतु ह्याच्यामध्ये त्यांनी काही समंजस भूमिका घेतली नाही। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शांतपणे सभागृहात बसले। शंभूराज देसाईंनी काही भूमिका मांडली आणि संसदीय कामकाज मंत्री या नात्याने त्यांना आजचं म्हणजे नागपूरचं अधिवेशन संपेपर्यंत आमच्या प्रांताध्यक्षांना त्यांनी निलंबित त्या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो आणि आज आम्ही सगळ्यांनीच ह्या निर्णयाच्या बद्दल वॉकआउट केलेलं आहे। आजच्या कामकाजावर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे। उद्या काय करायचं काय नाही त्याच्याबद्दल आम्ही एकत्र येऊन सकाळी नेहमी सर्व विरोधी पक्षाचे प्रमुख आणि गटनेते आम्ही एकत्र बसत असतो। त्याच्या समाजवादी पार्टी पण असते, शेतकरी कामगार पक्ष पण असतो, डाव्या विचाराचे पण लोक असतात आणि त्याच्यातनं पुढं काय आमची लाईन ऑफ ॲक्शन आहे ती आमची ठरण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू। पण मला जे काही सभागृहात बोलायचं होतं, आम्हाला सभागृहाच्या बद्दल आदरच आहे, अध्यक्षांच्याही बद्दल आदर आहे। आम्हाला कुठंही वेगळ्या प्रकारचे वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण करायचं नाही, या विधिमंडळामध्ये निर्माण करायचं नाही, पण आम्हाला जनतेने ज्या कारणाकरता निवडून दिलेले ते प्रश्न सोडवण्याच्या करता आम्हाला हे हक्काचं ठिकाण असतं, पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, बजेट अधिवेशन, आणि त्या सगळ्या गोष्टीचा वापर करून जे काही गेल्या 6 महिन्यांमध्ये सरकारचं सातत्याने चुका घडतायत या चुका त्या सभागृहाच्या आयुधाचा वापर करून सगळ्यांच्या समोर आणण्याचं काम त्या ठिकाणी आम्हाला करायचं होतं। आम्ही पहिल्या दिवसापासून सुरुवात केलेली होती, आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठेतरी गोंधळ व्हावा आणि कामकाज बंद पडावं अशा प्रकारची अजिबात भावना नव्हती। परंतु आज सत्ताधारी पक्षाचा एकंदरीत राग रंग बघितला तर त्यांच्या मनामध्ये पहिलंच काहीतरी वेगळं ठरवून ते आलेले होते आणि त्यांना
काही आज एफिडेविट काल रात्रीपर्यंत केलेले आहे त्याच्याबद्दल जितेंद्रजी किंवा नाना पटोले साहेब सांगतील, तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष पुन्हा काहीतरी आक्रमक होऊन त्या ठिकाणी मागणी करेल आणि मग ती मागणीच पुढे यायला नको म्हणून त्याला काहीतरी वेगळं स्वरूप द्यायचं, लोकांचं लक्ष एका ठिकाणून दुसरीकडे जाणीवपूर्वक डायव्हर्ट करायचं, महागाई बेरोजगारी हे प्रश्न हे बाजूला सारायचे, आपल्यावर काही आरोप होतील ते त्याच्यातनं होऊन द्यायचे नाही, अशा प्रकारे हे एकंदरीत आजच्या कामाच्या निमित्तानं आम्हाला स्पष्टपणे तिथं पाहायला मिळालं आणि हे सत्ताधारी पक्षांनी बरोबर केलं नाही अशा प्रकारे विरोधी पक्ष नेता या नात्याने माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मत झालेलं आहे आणि त्याच्यामुळं हा जो निर्णय घेतला तो निर्णय त्यांनी घ्यायला नको होता, एवढ्या सिनियर व्यक्तीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भूमिका अजिबात त्यांनी स्वीकारायला नको होती हे आमचं स्पष्ट मत आहे। याच्यामध्ये त्यांनाही कुणकुण लागली होती की आपल्याला माहिती आहे की एनआयटीचं एक प्रकरण पहिल्या दिवसापासून आम्ही लावून धरलेलं आहे, एनआयटीच्या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री दोषी असल्याचं अख्ख्या महाराष्ट्राला कळलेलं आहे, त्यामध्ये सोनिया सेठी ज्या प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत ईडीच्या त्यांनी एक ऍफिडेव्हिट सबमिट केलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं एक पत्र सादर केलं आहे की मी नगरविकास मंत्री होतो तेव्हा घेतलेला निर्णय मी रद्द करतो आहे असं ऍफिडेव्हिट कोर्टात सादर केलं। खरं तर ते 4 तारखेला सादर करायचं होतं पण त्यांनी ते काल रात्री सादर केलं, याचा अर्थ स्पष्ट आहे की नगरविकास मंत्री म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कोर्टाने त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर व आम्ही सगळ्यांनी सभागृहात काढल्यानंतर त्यांना तो निर्णय रद्द करावा लागला आणि माघार घ्यावी लागली त्याच्यासाठी ते कोर्टात गेले। आता पहिली गोष्ट त्याच्यातनं ही सिद्ध होते की त्यांनी गुन्हा केला होता, त्यांनी 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला दिला, ह्याच्यात कुठेतरी काळबेरो होतं, कुठेतरी पैशांची इन्व्हॉल्वमेंट होती, हे सगळं त्यांच्या अंगावर येत होतं, असं कधीही झालेलं नाही की गुन्हा घडला आणि मी तो गुन्हा केलाय आता माफ करा असं कुठल्याही क्रिमिनल ऍक्टमध्ये होत नाही। त्यांनी जो नगरविकास मंत्री म्हणून निर्णय घेतला होता तो निर्णय मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच नगरविकास मंत्री म्हणून परत रद्द करावा लागला ह्याच्यासारखी लाजीरवाणी दुसरी गोष्ट नाही। महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेला भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आला असता आणि विधिमंडळाच्या रेकॉर्डवर तो येऊ नये, विधिमंडळाच्या रेकॉर्डवर ह्या मुख्यमंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचारावरती भाषण होऊ नयेत म्हणून सकाळपासूनच सभागृह बंद करण्याची त्यांची पॉलिसी सुरू होती। ही सगळी कागदपत्रं आमच्या हातात आहेत, त्यांनी केलेला ऍफिडेव्हिट आमच्या हातात आहे, ते सोनिया सेठींनी केलेलं आहे, त्याच्यावरती नगरविकास आपले मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे की मी जे निर्णय घेतले होते तो मी मागे घेतो, अजाणतेपणामुळे मला सांगितलं नसल्यामुळे मी तो निर्णय घेतला होता। अहो मुख्यमंत्री, उद्या तुम्हाला अजाणतेपणामुळे तुम्ही महाराष्ट्र अरबी समुद्रात बुडवाल आणि हे सगळं त्यांना लपवायचं होतं म्हणून आजचा दिवस त्यांनी हाताशी धरून हा गोंधळ घातला। पण महाराष्ट्राच्या जनतेसमोर मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत, मुख्यमंत्री पैशाचा खेळ खेळतात हे आता सिद्ध झालेलं आहे, हे ऍफिडेव्हिट ते अजून सिद्ध करून जातं आणि त्यामुळेच आजचा दिवस त्यांनी हाताशी धरून हा गोंधळ घातला आहे। अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षाला बोलून न देणे आज तर कहर झाला। जो प्रश्न सभागृहात उपस्थित नाही, कोणतेही आयुध नसताना अचानक सदस्य सत्तारूढ पक्षाचे उभे राहतात आणि जो विषय जवळपास संपलेला आहे, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे, त्या विषयाबद्दल नको ती विधानं करतात आणि एकामागून एक 14 सदस्य 4 वेळा सभागृह बरखास्त करून मध्ये मध्ये बोलण्याची संधी दिली जाते। यावेळी सत्ता पक्षाचेच 14 जण बोलतात
विरोधी पक्षाच्या कुठल्याही सदस्याला बोलून दिले जात नाही आणि त्यामुळे या सगळ्या प्रकाराने भास्करराव जाधव यांना शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे बाजू मांडण्यासाठी वारंवार भास्करराव जाधव संधी मागत असताना त्यांना ती संधी देण्यात येत नव्हती आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे सगळे वेलमध्ये येऊन अध्यक्षांना आग्रहाने सांगत होते की बोलून द्या। काही वेळ हा सगळा प्रकार चाललेला असताना या संदर्भामध्ये सरकार कसं पोडगेपणाने वागतंय अशी भावना सर्व विधानसभेतील विरोधी पक्षाच्या बाजूने व्यक्त होत होती आणि म्हणून त्या ठिकाणी मी आवाहन केलं की निर्लज्जपणासारखं वागू नका। याचा अर्थ हा आहे की सत्तारूढ पक्षाबरोबर विरोधी पक्षालाही बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे, हीच माझी त्यात भूमिका होती। मी माझ्या जागेवर बसून बोललेलो, माझा माईक चालू नसताना बोललेलो होतो आणि तरी देखील आज सभागृहात निलंबनाचा ठराव मांडण्यात आला। लोकशाहीमध्ये या सभागृहात ज्या जनतेने आम्हाला पाठवलंय त्या जनतेपर्यंत आम्ही जाऊच जाऊ, परंतु हे सभागृह विरोधी पक्षाला सत्तारूढ पक्षाला अडचणीत आणण्याचे प्रश्न विचारण्याची संधी असताना किंवा शक्यता असताना विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम सतत चालू आहे। मला आश्चर्य वाटतं की ती घटना झालेली असताना आपल्यापैकी काही पत्रकार गॅलरीत असतील, त्या गॅलरीतल्या सर्व पत्रकारांनी माननीय मुख्यमंत्र्यांचा आविर्भाव त्यावेळचा पाहिला असेल आणि त्यातून आपण मुख्यमंत्री कोणते शब्द वापरू शकतात आणि कशा पद्धतीचे शब्द वापरू शकतात हे महाराष्ट्रातल्या जनतेनंही पाहिलं असेल असं मला वाटतंय आणि म्हणून माझं निलंबन झालं। गेल्या 32-33 वर्ष विधानसभेत मी असताना माझ्याकडून कधीही अपशब्द कोणालाही वापरला गेला नाही, त्यामुळे मी माझा अपशब्द वापरलाय असा याचा अर्थ होत नाही। मी हेच सांगत होतो की सरकारने निर्लज्जपणा करू नये, पण माझा माईक चालू नव्हता, माझं भाषण चालू नव्हतं आणि त्यामुळे जे काही बोललो ते सरकारने या गोष्टी टाळाव्यात म्हणून बोललो, पण सरकारला कुणाला तरी आज काहीतरी करून आजचा प्रसंग जो जितेंद्र आव्हाडांनी सांगितला तो टाळायचा होता म्हणून त्यांनी निलंबन। अध्यक्षांच्या बद्दल मी बोललो हे अध्यक्षांना चिटकवलं आणि त्याचा निलंबनाचा प्रस्ताव आणला। ठीक आहे, आज मेजॉरिटी तुमची आहे, निलंबन करताय, माझी काही तक्रार नाही। महाराष्ट्राची जनता फार सुजाण आहे, या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर हे सगळं उघडपणाने आहे। गेले 32-33 वर्ष विधानसभेत बोलताना कोणताही अपशब्द माझ्याकडून कधीच गेलेला नाही, पण निर्लज्जपणा हा आपण सहजासहजी बोलतो अरे काय निर्लज्जपणा करताय, तीच भावना माझी होती की निर्लज्जपणा करू नका, राज्याच्या विरोधी पक्षाला बोलायची संधी द्या, हीच त्यातली भावना होती आणि ते सरकारला उद्देशून मी म्हटलेलो। आता सरकारला उद्देशून बोललेलो ते अध्यक्षांना चिटकवून निलंबन केलंय। शेवटी सभागृहाने मेजॉरिटीनं निर्णय आवाजी मतदानाने घेतलेला आहे, आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी त्याबाबतीत आपली भूमिका सांगितली आहे। ठीक आहे, मनाला लागलं असेल तर सभागृहात माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्या सगळ्यांच्या वतीनं भूमिका व्यक्त केलेली आहे, पण हे मात्र खरं आहे की माझ्याकडून कोणाचाही अवमान करण्याचा माझा उद्देश नव्हता, पण या सभागृहामध्ये विरोधी पक्षाला बोलण्याची संधी टाळणं हे लोकशाहीच्या विरोधी आहे, तीच माझ्या बोलण्यातली भावना होती। आज निलंबन झाले, ठीक आहे, असे प्रसंग आयुष्यात येत असतात, पण जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी महाराष्ट्रातली जनता हे उघड्या डोळ्याने बघते, कुठल्या तरी व्यक्तीवर काही ना काही जसं जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली अशी काही गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर मला वाटतं की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेच्या दारात जाऊन आम्ही आमची भूमिका योग्य वेळी मांडू। मी या ठिकाणी विरोधी पक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते या सगळ्यांनी माझ्याबद्दल जी भूमिका व्यक्त केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो।
हिंदी आता सगळं मराठीतच गेलं हिंदी बोलताय।